राधानगरी विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीने उमेदवारी नाकारल्यानंतर एवाय पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे। एवाय पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी ते विजयी व्हावेत म्हणून एक पण केला आहे। नेमका काय पण केला आहे ते या कार्यकर्त्याने बीपीएनशी बोलताना सांगितले आहे। तर बघा गेलं तर आता विधानसभेची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे। तर काल एवाय पाटील यांनी आपल्या गावी पत्रकार परिषद घेऊन आज निश्चय केला की त्यांनी आज आपला स्वतःचा अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। तर त्यांचेच एक कार्यकर्ते आहेत की त्यांनी त्या कार्यकर्त्याने एक पण केलेलं आहे की आपल्या साहेबांच्यासाठी काय पण ते पण आहे ते त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया। आता तर तुम्ही साहेबांच्यासाठी काय एक पण केलेलं आहे? गेल्या 2019 ज्यावेळी साहेबांनी राधान तालुक्यातून सर्व कार्यकर्त्यांनी उठाव केला आणि इलेक्शन लढवायचं जाहीर झालं, त्यावेळी मी भर जाहीर सभेत त्यावेळी एक पण केला होता की बाबा फॉर्म भरल्यापासून निकाल लागेपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही। पण दुर्दैवानं वरिष्ठ नेत्यांचा आदेशानुसार साहेबांना त्यावेळी थांबावं लागलं। मग मला सर्व कार्यकर्ते विचारायला लागले की बाबा आपण 100% लढणार होतो त्यावेळी, मग पायात चप्पल असं का? मग माझ्या ते मनात सारखी सतत भावना टोचत होती आणि ह्यावेळी खरोखर आज एकादश आहे। साहेब आमच्यासाठी हे पांडुरंग आहेत आणि साहेबातच आम्ही पांडुरंग बघतो आहे आणि मी सुद्धा एक विठ्ठल भक्त आहे। आणि आज सकाळी मी मला माझा पण जे मागच्या 5 वर्षापूर्वी केलता ते आज फॉर्म भरल्यानंतर फळास आला आहे आणि मी आता ठरवलेलं होतं आणि घरातून सकाळी दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि ठरवले की माझा आज फॉर्म भरलेला की निकाल लागेपर्यंत मी माझ्या पायात चप्पल घालणार नाही, अनवा आणि साहेबांच्यासाठी फिरणार आणि आमच्यासाठी एवाय पाटील साहेबच हे पांडुरंग आहेत आणि आम्ही त्यांच्यातच पांडुरंग असं बघतो आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही जेवाचं रान करून हाडाची काढण रक्ताचं पाणी करायचं तयार आहे। एवढंच मी तर हे आहेत आता एवाय पाटील यांचे कट्टर कार्यकर्ते की त्यांनी एक पण केला आहे की जोपर्यंत आपले साहेब विजयी होत नाहीत तोपर्यंत मी पायामध्ये चप्पल घालणार नाही। पीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।